नमस्कार, आयुष्याबद्दल सर्व काही चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत एका थोर पुरुषाबद्दल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मराठी माणसाचं अस्तित्व हे त्यांच्यामुळेच आहे असं माझं वैयक्तिक असं मत आहे. कारण त्यांच्या जन्माच्या अगोदर ही विजापूरचा आदिलशहा व मोगल साम्राज्य हे दोन साम्राज्य अस्तित्वात होते. आणि स्वराज्याची स्थापना जर शिवाजी महाराजांनी केली नसती तर मराठी माणूस जो आत्ता आहे तो नसता असं मला तरी वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर पुणे येथे झाला. आणि त्यांच्या जन्माच्या काळात मराठा समाजाची स्थापना आणि कीर्ती तेवढ्या उंचीवर नव्हती. त्यांनी आपल्या आयुष्याचा बराचसा भाग हा त्यांच्या आईसोबत म्हणजे जिजाऊंसोबत घालवला. एक प्रकारे जिजाऊंनी त्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेची अंकुरं पेरली होती. शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. शिस्तबद्ध लष्कर व सुगठित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक हालचाली व बलाढ्य शस्त्रांचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीरित्या वापरले. युद्धाभ्यास, रणनीती व राज्यकारभार यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजी महाराजांकडून म्हणजेच त्यांच्या वडिलांकडून मिळाले. तसेच दप्तर व्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडकर यांच्याकडून मिळाले व परकीय सत्तेविरुद्ध लढा करण्याकरता जाऊनही त्यांना शिक्षण दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजी महाराजांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्याला मावळ आणि तेथे राहणाऱ्या सैनिकांना मावळा म्हणत वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणगड जिंकून स्वराज्य स्थापनेला शिवाजी महाराजांनी सुरुवात केली. स्वराज्य स्थापनेचा इतिहास असा सांगतो की शिवाजी महाराजांनी कोंढाणा, पुरंदर असे अनेक किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे आपले नियंत्रण मिळवले. या पराक्रमाला बघता आदिलशहाने शिवाजीराजांना रोखण्यासाठी शहाजीराजांना अटक केली. कोंढाणा किल्ला, बेंगळूर शहर आणि कंदीपचा किल्ला या सर्व किल्ल्यांच्या बदल्यात शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या वेढ्यातून सोडवून घेतले. 1959 पर्यंत राजांनी पश्चिम घाट व कोकणातील जवळपास 40 किल्ले जिंकले होते. आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे 1959 साली आदिलशहाने आपल्या दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा अफजलखानाने उचलला. मोठ्या सैन्यासह अफजलखान मोहिमेवर निघाला. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरूनच त्याला तोंड द्यायचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली व अफजलखानाचा हट्ट होता की तहाची बोलणी करायला शिवाजी महाराजांनी स्वतः यावे. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या दगाबाजपणाची कल्पना होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत बिचवा व वाघनखे घेतलेले व चिलकत घातलेले. शिवाजीराजांनी भेटीला जाताना जीवामहाला या आपल्या विश्वासू मावळ्याला आपल्यासोबत ठेवले होते. अफजलखानासोबत सय्यद बंड होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीत मिठी मारून कटारीचा वार करत अफजलखानाने आपली दगाबाजी दाखवून दिली. परंतु शिवाजी महाराजांनी चिलकत घातले असल्यामुळे त्यांना ते बचावले. दगा पाहून वाघनखांचा मारा करून शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून टाकला. त्यावेळी सय्यद बंडाने राजांवर हल्ला केला, परंतु जीवा महालाने तो स्वतःवर झेलून राजांचे प्राण वाचवले. त्यामुळेच म्हणतात होता जीवा म्हणून वाचला शिवा, हे काही खोटे नव्हे. त्यानंतर महाराजांच्या मावळ्यांनी अफजलखानाच्या सैन्याची धामाधूम उडवत त्यांना परत पाठवले. अफजलखानाच्या मृत्यूनंतर चिडलेल्या आदिलशहाने त्याच्या सेनापती सिद्दी जोहरला सर्व शक्तीनिशी महाराजांवर हल्ला करण्याचा आदेश दिला. हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्या सुमारास राजे मिरजेच्या गडावर होते. सिद्दी जोहरच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळ्यावर गेले, परंतु सिद्दी जोहरने पन्हाळ्याला पूर्णपणे वेढा घातला. तेव्हा सर्वांनी राजांना विशालगडावर पोहोचवावे असा निर्णय घेतला होता, परंतु सिद्दी जोहरचा वेढा हा खूपच भयंकर असा होता. एका रात्री काही मावळेवर राजे गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. याचा पत्ता लागताच सिद्दी जोहरने आपले सैन्य त्यांच्या मागे पाठवले. पन्हाळ गडापासून काही अंतरावर सिद्दीच्या सैन्यांनी त्यांना घोडखिंदीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. बाजीप्रभू देशपांडे यांनी राजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी निघून जावे व स्वतः ते खिंडीतील लढाई लढतील. विशालगडावर पोहोचल्यानंतर 3 तोफांच्या 3 डागण्या ऐकू आल्यावरच राजे गडावर सुखरूप पोहोचले असा संदेश मिळेल व तोपर्यंत मी सिद्धीला खिंडीमध्ये झुंजवत ठेवेल असं बाजीप्रभू देशपांडे यांनी राजांना वचन दिलं. राजांचं मन काही मानत नव्हतं, परंतु बाजीच्या हट्टापुढे
त्यांना झुकावं लागलं. बाजीने दिलेल्या वचनाप्रमाणे सिद्धीच्या सैनिकांना रोखून धरण्यासाठी बाजी प्रभू देशपांडे यांनी प्राणपणाला लावले. ते प्राणांकित रीतीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्यूपथावर असलेल्या घायाळ बाजींना एका ठिकाणी आणून बसवले, पण बाजीने प्राण काणाशी साठले होते. तोफांचे 3 आवाज ऐकून बाजी प्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले. या बलिदानामुळेच महाराजांनी त्या घोडखिंडीला पावनखिंडी असे नाव ठेवले, कारण तिथे बाजी प्रभूंचे पावन रक्त त्या खिंडीला प्राप्त झाले होते. यानंतर महाराजांचा लढा झाला तो मोगल साम्राज्याशी. मोगल साम्राज्याशी लढा हा शिवचरित्राचा अविभाज्य भाग आहे. मोगल साम्राज्य भारतातील सर्वात बलाढ्य साम्राज्य होते व औरंगजेब हा कठोर आणि कडवा मोगल बादशाह दिल्लीत बसून पूर्ण देशावर शासन करत होता. मोगल साम्राज्याचा विस्तार व महाराजांच्या राज्यविस्ताराला वेशन घालणे हे औरंगजेबाचे 2 प्रमुख उद्देश होते, आणि त्यासाठी त्यांनी शाहिस्तेखानाला प्रचंड सैन्य व फौज घेऊन महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. प्रत्येक राज्यात गावात दहशत पसरवत शाहिस्तेखानाने शेवटी पुण्याजवळच्या चाकणच्या किल्ल्यात आपला ठाम ठिकाणा मांडला. पुण्यातील किल्ल्यात असताना राजांनी त्याला मारण्याचा निर्णय घेतला. लाल महालात व त्याच्या अवतीभोवतीचा खडा पहारा असूनही राजाने एका लग्नाच्या वरातीच्या सहाय्याने आपला निवडक मावळांसोबत आतमध्ये प्रवेश केला. महालात झटपट सुरू झाली व त्यामुळे शाहिस्तेखानाला जाग आली. राजांना समोर पाहून खानाने जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी मारली. राजांनी त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु राजांचा वार हुकला व त्याची 3 बोटे कापली गेली व तो तिथून निष्ठून पळून गेला. 1664 सततची युद्धे व कमी होणारा खजिना यामुळे राजे चिंतित होते. तेव्हा त्यांनी यावर एक उपाय काढला, तो म्हणजे सुरतची पहिली लूट. गुजरातमधील सुरत शहर हे मोगल राज्यात होते. हे शहर अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरतची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते, कारण राजांच्या आदेशानुसार स्त्रिया मुले वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली होती व ही लूट मोगल साम्राज्यावर सर्वात मोठा घाव असाही मांडला जातो. 1665 मिर्झा राजे जयसिंग हे राजांवर आक्रमण करून आले. त्या काळी राजांना पराभव पत्करावा लागला तेव्हा पुरंदर व 23 किल्ले राजांनी आपल्या हातून गमावले. औरंगजेबाने राजांना भेटीसाठी बोलवून त्यांना कनिष्ठ वागणूक दिली. तेव्हा संभाजीराजे हे राजांसोबतच होते. तेव्हा औरंगजेबाने राजांना अटक करून आग्र्याला नजर कैदेसाठी पाठवले. खूप दिवस निघून गेले. सुटकेसाठी सर्व प्रयत्न विफल ठरत होते. तेव्हा राजाने एक योजना आखली. आपण आजारी असल्याचे सांगून आपली प्रकृती सुधारण्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाई पाठवण्यात यावे असे राजांनी औरंगजेबाला सांगितले. त्यानंतर विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाई पाठवण्यात येऊ लागली. पहारेकरी सुरुवातीला पेटारे बारकाईने तपासून पाहायचे, परंतु नंतर त्यांनी तपासणे सोडून दिले. या गोष्टीचा फायदा घेऊन राजे व शंभूराजे एकेका पेट्यांच्या मधून निसटण्यास यशस्वी झाले. कोणाला संशय न यावा म्हणून हिरोजी फर्जत याने शिवरायांचे कपडे चढून व त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हातबाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होते. नंतर तोही तिथून निसटला. आत काही हालचाल नाही होत हे बघून पहारेकरी आत गेले, तर तिथे कोणीही नव्हतं. अशा प्रकारे महाराज आग्र्यातून सुटले. तिथून निघाल्यावर औरंगजेबाच्या हाती लागायचे नाही हा महाराजांचा मुख्य हेतू होता, म्हणून ते मथुरेकडे गेले व सैन्याचा पोशाख करून स्वराज्यात आले. राजांनी परतीनंतर सर्वत्र घोडदळ चालू केली. अनेक किल्ले बळकावले. त्यात कोंढाणा किल्ला हा तानाजी मालुसर यांचा वीर मरण पाहून बळकावला गेलेला किल्ला कोंढाणा होता. 6 जून 1674 रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवशी शिवराय चलन सुरू झाले. नवी कालगणना सुरू झाली. यामध्ये फारसीऐवजी संस्कृत भाषा वापरायला सांगितले होते. त्यानंतर महाराजांची राजमुद्रा प्रतिपंचचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सोने शिवसहिषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तसाच शहाजीचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. केवळ शिवाजी महाराजांनी घोडदौड आणि पायदळ न करता आरमार सुद्धा उभं करण्यात एक महत्वाचा वाटा निभावला होता, त्यामुळे त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असेही म्हटले जाते. आरमार म्हणजे स्वतंत्र राज्य आहे असे त्यांना वाटायचे, त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांनी आपले स्वतंत्र असे आरमार उभे केले होते. 2001 पासून शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. 19 फेब्रुवारी हा शिवजयंतीचा दिवस आहे. केवळ शिवाजी महाराज होते म्हणूनच मराठे आहेत असे म्हणण्यात आपण
कुठेही कमी पडू शकत नाही, कारण शिवाजी महाराज होते म्हणूनच आतापर्यंत मराठी आहेत. स्वतःला खूप भाग्यवान मानतो की मला अशा राजांच्या युगात जन्म मिळाला, एक मावळा म्हणून मला शिवाजी महाराजांचा जन्म मिळाला म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. आणि पुढचा जन्म जो असेल तो एक मावळा म्हणूनच मला जन्म मिळावा असेही मी देवाकडे साकडे घालतो. शिवाजी महाराज एक राजे नसून ते महाराष्ट्राचे दैवत आहे समजावे लागेल, कारण की 300 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला त्यांना आपल्याला सोडून, परंतु प्रत्येक घरात, प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक शहरात शिवाजी महाराजांचे पुतळे किंवा फोटो नसणार अशी एकही गल्लीत आपल्या महाराष्ट्र राज्यात तुम्हाला भेटणार नाही. आणि खरा राजा तोच असतो की तो ज्याच्या जाण्यानंतरही प्रजा त्याला विसरत नाही. जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत शिवाजी महाराज असणार. प्रजापते स्वर्ण रत्न श्री पदे अष्टावदान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ़ प्रताप पुरंदर